आपल्या कपड्यांमध्ये समर ड्रेसेसची एक खास जागा असते. समर ड्रेसेस खूपच कम्फर्टेबल लाईट कलरचे असूनही खूप स्टायलिश असे असतात. या व्हिडिओमध्ये आपण असाच एक टेंट ड्रेस शिवायला शिकणार आहोत. हा ड्रेस तुम्ही शॉपिंगला जाताना किंवा मित्र परिवाराबरोबर ब्रंचला जाताना वापरू शकता. या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला टेम्पलेट अनुसार कपडा कट करायला, पुढची आणि मागची बाजू जोडायला, नेकलाईन फिनिशिंग करायला, याच सोबत साइड सीम आणि बॉटम हेम फिनिशिंग कसे करावे ते शिकवणार आहोत. टेंट ड्रेस साठी आवश्यक साहित्य: तुमच्या आवडीनुसार 3 मीटर लांब आणि 60 इंच रुंदीचे कापड. आम्ही यासाठी सॉफ्ट डेनिम फॅब्रिक निवडले आहे. टेंट ड्रेसचे टेम्पलेट जे तुम्ही आमच्या www.ushasiv.com या वेबसाईट वरून डाउनलोड करून घेऊ शकता. चॉक, कात्री, रुलर, मेजरिंग टेप, बीडेड पिन आणि मॅचिंग दोरे. चला सुरू करूया. स्टेप 1, टेम्पलेट मार्किंग आणि फॅब्रिक कटिंग. सर्वप्रथम निवडलेल्या फॅब्रिकची त्याच्या सुलट बाजू समोरासमोर येतील अशी मधोमध घडी घालू. कपड्याची उलट बाजू तुमच्या समोर आहे याची खात्री करून घ्या. टेम्पलेटची पुढचा भाग लिहिलेली बाजू घेऊन ती कपड्यावर ठेवा. याची खात्री करा की ऑन फोल्ड लिहिलेली बाजू फॅब्रिकच्या फोल्डवर असावी. बीडेड पिनच्या मदतीने टेम्पलेट कपड्याला पक्के जोडून घ्या. चॉकने टेम्पलेटचा आकार कपड्यावर व्यवस्थित आखून घ्या. ट्रेसिंग पूर्ण झाले की पिन काढून टाकून टेम्पलेट कपड्यावरून बाजूला सरकवा. मार्किंग केलेल्या लाईनवरून कपडा कात्रीने व्यवस्थित कट करून घ्या. तुमचा पुढचा पीस तयार आहे. याच पद्धतीने मागचं टेम्पलेट देखील कपड्यावर ठेवा. याची खात्री करा की ऑन फोल्ड लिहिलेली बाजू फॅब्रिकच्या फोल्डवर असावी. पिन लावून टेम्पलेट कपड्यावर पक्के जुळवून घ्या आणि चॉकच्या मदतीने टेम्पलेटचा आकार कपड्यावर काढून घ्या. टेम्पलेट कपड्यावरून बाजूला सरकवा आणि ड्रेसची मागची बाजू कापून घ्या. स्टेप 2, शोल्डर आणि स्लीव शिवून पुढची आणि मागची बाजू एकमेकांना जोडणे. आपण आता कट केलेल्या कपड्यामधून मागचा पीस घेऊन तो संपूर्ण उकला आणि टेबलवर पसरवा. मागच्या पीसची उलट बाजू टेबलवर तर सुलट बाजू तुमच्या समोर असली पाहिजे. आता पुढचा पीस घेऊन तो मागच्या पीसवर पसरवा. हे दोन्ही भाग आपण एकत्र जोडणार आहोत. इथे दाखवल्याप्रमाणे दोन्ही भागांच्या सुलट बाजू समोरासमोर असल्या पाहिजेत हे लक्षात ठेवा. आता आपण शोल्डर ते स्लीव्ह पर्यंतचे शिवणकाम करणार आहोत. पुढचा आणि मागचा पीस पिन लावून एकमेकांना पक्के जोडून घ्या. या ड्रेसचे शिवणकाम करण्यासाठी आपण उषा जेनोमी वंडर स्टिच प्लस मशीन वापरणार आहोत. एका स्लीव्हचा शेवटचा टोक मशीनच्या प्रेसर फूट खाली ठेवा. मशीनचा स्टिच सिलेक्टर डायल ए वर तर स्टिच लेंथ 2.5 वर सेट करा आणि शिवणकाम सुरू करा. टिप सुरू करताना टाके पक्के व्हावेत यासाठी सुरुवातीला काही रिव्हर्स स्टिच घ्या. संपूर्ण स्लीव्ह शिवून घ्या आणि नेक पोर्शन जवळ पोहोचलात की शिवणकाम थांबवा. टिप संपवताना परत एकदा काही रिव्हर्स स्टिचेस घ्या. याच पद्धतीने आपण दुसरी स्लीव्ह देखील जोडणार आहोत. दुसरी स्लीव्ह जोडून झाली की दोरा कट करून टाका. तुमचे शिवणकाम असे दिसेल. आता आपण कपड्याच्या काठाचे दोरे निघू नयेत म्हणून त्यावर झिगझॅग टेप मारणार आहोत. त्यासाठी स्लीव्हचा काठ मशीनचा प्रेसर फूट खाली ठेवा. मशीनचा स्टिच सिलेक्टर डायल सी वर तर स्टिच लेंथ 1.5 वर सेट करा. नेक पोर्शन कडून स्लीव्हच्या टोकापर्यंत टिप मारा. झिगझॅग टिप मारताना
रिव्हर्स स्टिच घेण्याची गरज नाही। याच प्रकारे दुसऱ्या स्लीव्हच्या काठावर देखील टिप मारा। या वेळेला स्लीव्हच्या काठाकडून नेक पोर्शन कडे टिप मारत जा। शिवण पूर्ण झाले की अनावश्यक दोरे कट करून टाका, तुम्ही शिवलेले काठ असे दिसतील। स्टेप 3, नेक लाइनचे फिनिशिंग। नेक लाइनला परफेक्ट फिनिशिंग आणण्यासाठी आपल्याला बायस स्ट्रिपची गरज आहे। काळजी करू नका, बायस स्ट्रिप कशी कट करायची ते आम्ही तुम्हाला शिकवणार आहोत। कट करून उरलेल्या कपड्याचा तुकडा घ्या। इथे दाखवल्याप्रमाणे या कपड्यावर स्केलच्या मदतीने 45 अंशाचा कोन करेल अशी तिरकी रेघ आखून घ्या। आता मेजरिंग टेपच्या मदतीने 1.5 इंच अंतरावर रुंदीच्या खुणा करून घ्या। या सगळ्या खुणा एकमेकांना एका रेघेत जोडून घ्या। आपल्याला 3 बायस स्ट्रिपची आवश्यकता आहे। नेक फिनिशिंग साठी 1 तर स्लीव्ह फिनिशिंग साठी 2 स्ट्रिप लागतील, त्यामुळे या पद्धतीने एकूण 3 बायस स्ट्रिप आखून घ्या। आखणी झाली की कात्रीच्या मदतीने या स्ट्रिप व्यवस्थित कट करून घ्या। आपल्या 3 बायस स्ट्रिप तयार आहेत। आता आपला ड्रेस आणि स्ट्रिप एकमेकांना जोडण्यासाठी मशीनवर घ्या। प्रथम आपण नेक लाइन फिनिशिंग करणार आहोत। इथे दाखवल्याप्रमाणे शोल्डर जॉईंटच्या उलट बाजूवर बायस स्ट्रिपची सुलट बाजू ठेवा। कपडा मशीनच्या प्रेसर फुट खाली ठेवा। मशीनचा स्टिच सिलेक्टर डायल ए वर तर स्टिच लेंथ 2.5 वर सेट करा। संपूर्ण नेकलाइनवर बायस स्ट्रिप जोडून घ्या। बायस स्ट्रिप जिथून जोडायला सुरुवात केली तिथे पोहोचण्याआधी थोड्या अंतरावर थांबा। कपडा मशीनच्या प्रेसर फुट खाली ठेवा। बायस स्ट्रिपचा काठ शोल्डर जॉईंटला व्यवस्थित जुळवून घ्या आणि हा जॉईंट काही टाके घेऊन पक्का करा। हे ओव्हरलॅप टाका, मग सुरुवातीला आणि शेवटी रिव्हर्स स्टिच घ्यायला लक्षात ठेवा। एक्सेस स्ट्रिप कात्रीने कट करून टाका। आपण जिथे शिवायचे थांबलो होतो तिथून जिथे स्ट्रिप जोडायला सुरुवात केली होती यातला गॅप व्यवस्थित शिवून घ्या। आता पुढच्या भागाकडे लक्ष द्या। ही बायस स्ट्रिप सुरुवातीला सुलट बाजूला 1/2 इंच फोल्ड करा आणि आणखीन एकदा सीम लाईनच्या वरच्या बाजूने फोल्ड करा। कपड्याच्या सुलट बाजूवर टाके घेऊन हा फोल्ड पक्का करा। अनावश्यक दोरे कट करून टाका। शिवणकाम केलेली नेकलाइन अशी दिसायला हवी। स्टेप 4, साइड सीम फिनिशिंग। साइड सीम पूर्ण करण्यासाठी आपण सुरुवात करूया स्लीव्ह हेम पासून ते ड्रेसच्या बॉटम लाइन पर्यंत। एका स्लीव्हचा ओपन एंड प्रेसर फुट खाली ठेवा आणि त्यावर स्ट्रेट स्टिचने टिप मारा। आर्म होलच्या भागातले शिवणकाम अत्यंत काळजीपूर्वक करा, जेणेकरून त्याला व्यवस्थित आकार येईल।
या प्रकारे शिवत ड्रेसच्या बॉटम लाईन पर्यंत पोहोचला की अनावश्यक दोरे कातरून टाका. फिनिशिंग टच देण्यासाठी आता आपण काठावर झिगझॅग स्टिचने टिप मारणार आहोत. स्लीव्ह मशीनच्या प्रेसर फुट खाली ठेवा आणि मशीनचा स्टिच सिलेक्टर डायल सी वर तर स्टिच लेंथ 1.5 वर सेट करा आणि स्लीव्ह पासून ड्रेसच्या बॉटम पर्यंत झिगझॅग स्टिचने टिप मारा. तुमची टिप अशी दिसेल. आता आपल्याला अंडर आर्मच्या भागात स्लॅशेस घेणं गरजेचं आहे. नंतर आपण असेच शिवणे, झिगझॅग टिप मारणे आणि आर्म होल एरियात स्लॅशेस घेणे या कृतीने दुसरी बाजू देखील पूर्ण करणार आहोत. स्टेप 5, स्लीव हेम फिनिशिंग. आपण यापूर्वी ज्या दोन एक्स्ट्रा बायस स्ट्रिप तयार करून घेतल्या होत्या त्या आता स्लीव हेम फिनिशिंग साठी वापरणार आहोत. त्यापैकी एक बायस स्ट्रिप घेऊन ती स्लीवच्या काठावर ठेवा. बायस स्ट्रिपची सुलट बाजू ड्रेसच्या उलट बाजूवर येईल अशी ठेवा. मशीनचा एक्सेसरी बॉक्स काढून टाका, त्यामुळे स्लीव्हच्या सर्क्युलर सीमवर व्यवस्थित शिवणकाम करता येईल. कपडा मशीनच्या प्रेसर फुट खाली व्यवस्थित जुळवून घ्या. मशीनच्या स्टिच सिलेक्टर डायल वर स्ट्रेट स्टिच सिलेक्ट करा आणि स्टिच लेंथ 2.5 ठेवा. शिवणकाम सुरू करा आणि स्लीव्हच्या संपूर्ण घेऱ्यावर टिप मारून घ्या. व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे आपण जसे नेकलाइन फिनिशिंग केले त्याचप्रमाणे एक इंच एक्स्ट्रा बायस स्ट्रिप ठेवून संपूर्ण घेरावर स्ट्रेट स्टिचने टिप मारून घ्या. अनावश्यक दोरे कातरून टाका. नंतर स्लीव सरळ करून घ्या. आता बायस स्ट्रिप सुरुवातीला 1/2 इंच आणि नंतर 1/2 इंच सिम लाईन वर फोल्ड करा. स्लीव मशीनच्या प्रेसर फुट खाली ठेवा आणि संपूर्ण स्लीवच्या घेऱ्यावर स्ट्रेट स्टिचने टिप मारून घ्या. अनावश्यक दोरे कातरून टाका. तुमची स्लीव्ह तयार आहे. तुमची फिनिश केलेली स्लीव्ह अशी दिसायला हवी. याच पद्धतीने दुसऱ्या स्लीव्हचेही फिनिशिंग करून घ्या. स्टेप 6, बॉटम हेमचे फिनिशिंग. हे अगदी सोपं काम आहे. इथे दाखवल्याप्रमाणे ड्रेस बॉटम 2 वेळा 1/2 इंच फोल्ड करा. आणि ड्रेसच्या संपूर्ण बॉटम लाईनच्या या फोल्डवर स्ट्रेट स्टिचने टिप मारून घ्या. तुमच्या ड्रेसची बॉटम लाईन तयार आहे. तुम्ही टेंट ड्रेस शिवण्याची संपूर्ण प्रक्रिया लिलया पार केली आहे. यासाठी स्वतःला शाबासकी द्या. हा ड्रेस वेगवेगळ्या प्रकारे सुशोभित करण्यासाठी तुमच्याकडे अनेक ऑप्शन्स आहेत. बाजारात उपलब्ध असलेल्या रिबिन आणि सिक्वेन ड्रेस सुशोभीकरणासाठी तुम्ही वापरू शकता. उषा जेनोमी रिबिन सिक्वेन फुट वापरून तुम्ही आत्ता पूर्ण केलेला टेंट ड्रेस आणखीन जास्त सुशोभित करू शकता.
सिक्वेन फूट कसे वापरणे याबद्दलची माहिती तुम्ही आमच्या www.ushasiv.com या वेबसाईट वरून मिळवू शकता. याबाबतचे ट्युटोरियल ही वेबसाईट वर उपलब्ध आहे. तुम्ही आता जी कलाकृती पूर्ण केली आहे त्याचा तुम्हाला गर्व वाटत असेल. तुम्ही शिवलेल्या ड्रेसचा फोटो काढा आणि तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा किंवा सोशल मीडिया हँडलवर अपलोड करा. तुम्ही तुमची कल्पनाशक्ती वापरून हा टेंट ड्रेस आणखीन वेगवेगळ्या प्रकारे सजवू शकता.